नमस्कार मी श्रद्धा देसाई तुमच्या सगळ्यांचं अल्ट्रा मराठीमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज मी आली आहे विठू माऊलच्या सेटवर आणि इथे एक मला अनोखं रक्षाबंधन पाहायला मिळतं आहे तुम्ही बघू शकता रुक्मिणी आणि कलीचं रक्षाबंधन इथे पाहायला आहे म्हणजे अर्थातच एकता आणि मयेरचं रक्षाबंधन इथे होतं आहे नेमकं कसं म्हणजे ही बॉन्डिंग कधी निर्माण झाली या सेटपासूनच सुरुवात झाली की खूप अगोदरपासून तुम्ही एकमेकांना ओळखता हे मला जाणून घ्यायला आवडेल <us> एकताला मी जवळजवळ आठ दहा वर्षापासून ओळखतो ती कॉलेजला असताना आम्ही तिची एकांकिका बसवायला गेलो होतो माझा मित्र आणि मी एकांकिका बसवायला गेलो होतो तेव्हापासून मी एकताला ओळखतो तेव्हापासून आमचं नातं एक, एक खूप घट्ट मैत्री झाली आमची आणि आता इथे आल्यापासून आणखी घट्ट झाली आणि म्हणजे जरी आम्ही ऑनस्क्रीन एकमेकांचे दुश्मन असलो तरी ऑफस्क्रीन आम्ही खरंच खरखरंच बहीण भाऊ आहोत महाविद्यालय काय असतं तेव्हा मी असं महाविद्यालयात नुकतीच प्रवेश केला होता आणि हा एकांकिका बसवायला आला होता माझी तेव्हा असं मग महेशदादा महेशदादा मग दादा मग दादा, महेश असं झालं आणि मग आता आम्ही इथे एकत्र काम करतो असं वाटलं नव्हतं की आम्ही स्क्रीनवर एकत्र कधीतरी काम करू असं मग त्याला असं आता इथे असताना पण तो कधी कधी मला असं सिनियरिटी दाखवतो की <laughs> मी शिकवलेलं कर बरं असं म्हणजे कोणी असं कौतुक केलं तर माझं असं म्हणतं की हां मी शिकवलं ना तिला म्हणून मग असं असं वगैरे असतं त्याचं पण खरंच खूप छान आहे आमचं हे नातं आणि ऑनस्क्रीन जरी विठ्ठ म्हणजे कली रुक्मिणीला जरी असं स्वप्नात ड्रीम गर्ल वगैरे पाहत असला तरीही आम्ही ऑफस्क्रीन खरंच खरोखर भाऊ भाऊ बहीण आहे आणि मला भाऊ नाही आहे सख्खा म्हणजे मला असे चुलत म्हणजे काका मावशी असे मला भाऊ आहेत माझा सख्खा भाऊ नाही आहे पण मला महिष्ठा रूपात सख्खा भाऊ मिळाल्याचं आनंद आहे खूप आणि छान आहोत सेटवर सर्वात पहिल्यांदा एक तुम्ही एकमेकांना म्हणजे तुम्हाला कळालं की तुम्ही एकत्र काम करणार त्यावेळी तुमचं काय एक्सप्रेशन होतं की जे तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं की आल्यावरच कळालं इथे एकत्र भेटलात ते मला माहिती होतं ही अगोदर करते म्हणून तर मी म्हणजे कॉलेजपासून मला माहिती होतं की चांगलं काम करते तर एक आनंद होता की पुन्हा एकदा एकत्र काम करू म्हणजे जिला मी आ, डिरेक्ट आहे तिच्याबरोबर आता आ, काम करणार हा मला खरंच खूप आनंद वाटला होता आणि माझं असं झालं याची खूप एंट्री उशिरा दाखवली म्हणजे आमचं जवळजवळ पन्नास एक एपिसोड झाले होते आणि याची एंट्री झाली तेव्हा हा ऑडिशन लावला होता तर असं अरे महेशाला ऑडिशनला बरं आता मग मी ह्याचं ऑडिशन जाऊन बघायला बसले होते आमच्या क्रोमा फ्लोअरवर ह्याचं ऑडिशन सुरू होतं मग तू छान करा म्हणजे तू सिलेक्टच झाला पाहिजे आधी खूप सारे जणं येऊन गेले पण तू छान करा असं वगैरे मी जाऊन आदिनाथ सर याची ऑडिशन घेत होते आणि मी बसले होते याची ऑडिशन पाहायला ॲज युजल यांनी खूप छान केलं आणि मग फायनली आम्ही सोबत काम करायला लागलो असं आता तुम्ही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन केलं पण याआधी तुम्ही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन कधी केलं होतं का या म्हणजे राखी बांधनच असं नाही किंवा एखाद्या वेगळ्या मोडवर कुठे फिरायला गेलात एकत्र किंवा पार्टी केली असं काही खरं तर रोज होत सेलिब्रेशन कारण ही मला रोज डबा आणते एक दोन चपती एक्स्ट्रा असते भाजी एक्स्ट्रा असते मम्मी आवर्जून पाठवते कारण हा खूप असं कौतुक की जेवणाचं डब्याचं पदार्थांचं खूप कौतुक करतो तिच्या आणि मग हा याला पूर्वीपासून ओळख असल्यामुळे घरात हो माहिती असल्यामुळे हो कि महेश आहे सेटवर वर तर मम्मी अशी मुद्दा म्हणून महेश आहे आज मग एक्स्ट्रा पोळी किंवा मग भाजी असं त्याच्यासाठी तिला तू थँक्यू बोल हो आईला खरंच थँक्यू विचार की तुझी रक्षाबंधन कशी असते Uh, माझ्या तीन बहिणी आहेत दोन साताऱ्याला असतात एक मुंबईला असते मग मला जसं शक्य होईल तसं मग मी मुंबईच्या बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन वगैरे साजरे करत असतो सा। तुम्हाला विचारायचं आहे आता एवढी तुमची मैत्री आहे चांगली बॉन्डिंग सुद्धा आहे सो मला विचारायचंय की ह्याच्या एखादी आवडती सवय काय आहे जी तुला खूप आवडते ती तुला फॉलो करावीशी वाटते याची आवडती सवय आवडती सवय असं नाही म्हणणार पण याचं म्हणजे एक गुण की हा पटकन कोणाबरोबरही जलप होतो पटकन आणि म्हणजे त्याचं एक आहे की एकदा आपण एक काम जेव्हा हाती घेतो ते काम पूर्ण असं हे पूर्ण झाल्याशिवाय पूर्णत्वास आल्याशिवाय तो ते सोडत नाही म्हणजे नाही ते टिकूनच राहतो त्या गोष्टीवर माझं हे काम आहे मला हे करायचं आहे आणि ते मला पूर्णच करायचं आहे आणि ते मला यशस्वीरित्याच करायचं आहे सो ते त्याचं मला खूप आवडतं आणि ते मी नक्कीच त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करते की कसा करतो किंवा काय म्हणजे माझ्या माझ्यासोबत जेव्हा त्याचे सीन्स असतात तेव्हा मी मुद्दामून बघत असते की ओके ह्याला हा याने असं रिॲक्ट झालं म्हणजे नेक्स्ट टाईम मला कुठेतरी त्याचं रिॲक्ट होता येईल असं मी शिकत असते त्याची एखादी सवय जी तुला बदलावी अशी वाटते किंवा आवडत नाही अशा <laughs> बऱ्याच सवयी आहेत पण नाही छान आहे तो कुठलीच नाही छान छान आहे सवय सगळ्या हो हो आता मला रक्षाबंधन जस्ट मी रक्षाबंधन तर करणार आहे गिफ्ट मिळायचं आहे त्यानंतर मी सांगेन येस तुझी एखादी आवडती पेशन्स खूप आहेत म्हणजे ती अगदी छोटे छोटे रोल करत ती आता आ, लीड करते मग तिने ते ती सातत्य ठेवलं म्हणजे कामाचं तिने माघार नाही घेतली आणि ती हळूहळू इथपर्यंत पोहोचली तर ते एक आपण बोलतो ना जिद्द आणि कामात सातत्य ठेवणे छोटं 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 करत 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 आणि त्याच्यात तिच्यात ती, ती प्रगती होत गेली अभिनयात आणि इतर काही गोष्टी तर ते एक ते खूप तिचं म्हणजे बेशक नाही गिफ्ट नाही नावार्थी अशी काहीच नाही आहे ती खरंच खूप चांगली आहे मनमिळावू आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे ती खरंच खूप छान आहे